माझं नाव आहे शंतनू कुकडे. मी रेड हाऊस फाउंडेशनचं प्रेसिडेंट आहे आणि 2021 डिसेंबरमध्ये आम्ही आमच्या संस्थेचं काम सुरू केलं. आमचं काम जास्त करून मानशेट, भोर, मग मुरुड जंजिरामध्ये जोरात चालू आहे. मळवलीमध्ये पण आमचे एक सेंटर आहे आणि लेटेस्ट आमची एक शाखा उघडली आहे आम्ही अजीजनगर हैदराबादमध्ये तेलंगणामध्ये. तर आमची एक कंपनी आहे ग्लोबस मेडिकल. आम्ही स्पाईनमध्ये नंबर 1 आहे इंडियामध्ये. आणि आमचे CSR तर्फे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. आमचे दुसरं काही सोर्स नाही आहे फंडिंगचं आणि आम्ही कोणी एजंट्स वगैरेला एंटरटेन करत नाही. आम्ही डायरेक्ट लोकांपर्यंत सगळी मदत पोहोचवतो. सर, ही जी इतकी मोठी तुम्ही मदत इतक्या सगळ्या लोकांपर्यंत महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा करतात, तर पण CSR जे आहे 2.5% आहे ना, पण असं दिसून येत आहे की तुमची मदत जास्त होत असेल लोकांना, त्याच्याबद्दल काय बोलायचं? मागच्या वर्षी आम्ही टोटल 6.5 crore rupees खर्च केले. त्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट फक्त 1-1.5% आहे आमचे जे फॅसिलिटीज मेंटेन करायला. बाकी सगळे हेल्प डायरेक्ट आम्ही लोकांपर्यंत पोचत केले. आणि ह्या वर्षी आम्ही 9-9.5 crore rupees आम्ही खर्च केले आमच्या सोशल सर्व्हिससाठी. सर, आम्ही ऐकलंय तुम्ही शिधा वाटप पण करता, जे आपले तृतीय पंथी म्हणा किंवा पुण्याचं जे रेड लाईट एरिया आहे तिथे पण तुम्ही शिधा वाटप त्यांनाही मदत करता नेहमीच, तर त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना काय काय मदत करता त्याच्यासाठी? रेड लाईट एरियामध्ये खूप लोक काम करतात पहिलेपासून, पण आम्ही जे रिलेशनशिप स्थापित केली या लेडीज बरोबर हे खूप युनिक आहे. आम्ही काही काही गिफ्ट आयटम्स दिले मागच्या मीटिंगमध्ये आणि आता आमच्याकडे हे रॅशन, 1 महिन्याचं रॅशन पण आम्ही वाटप करणार आहे गरीब लोकांमध्ये. आमचा हेतू हे आहे की लोकांना कळलं पाहिजे की काही लोक आहे ज्यांना काळजी आहे त्यांची, फक्त आम्ही वादे देत नाही. आणि काय काय लेडीज आहे रेड लाईट एरियामध्ये जे वृद्ध आहे, जे काम करू शकत नाही, ते आजारी आहे, काय काय रस्त्यावरती पण आहे. तर आमच्याकडे आहे फॅसिलिटीज जिथं मी या लेडीजला ठेवू शकतो. तर हळूहळू रिलेशनशिप बिल्ड करून आम्ही ह्या लेडीजला आमच्या फॅसिलिटीजमध्ये ठेवणार आहे आंबेगावमध्ये. तुमचं काम खूप प्रेरणादायी आहे, समाजाने ह्याच्याकडनं प्रेरणा घ्यायला पाहिजे. तर या अशा कामांची प्रेरणा देण्यासाठी समाजासाठी तुमच्याकडनं काय संदेश आहे? मला समाजाला एकच सांगायचं की जेव्हा सरकार म्हणते की आमचं बजेट आहे 10 crore rupees, तर खरोखर फक्त 50 lakh rupees पोचते लोकां गरीब लोकांपर्यंत, ही सत्य स्टॅटिस्टिक्स आहे. तर आमच्या संस्थेमध्ये असं नाही, आम्ही 98% आमचे पैसे डायरेक्ट लोकांपर्यंत आम्ही पोच करतो. हीच आमची सक्सेस स्टोरी आहे. आणि आम्हाला लोकांना आव्हान द्यायचं की तुम्ही पण या आमच्याबरोबर, आमचे हात मजबूत करा आणि तुम्ही पण सोशल सर्व्हिस करा, CSR करा आणि तुम्ही बघा किती फायदा होतो तुम्हाला. तर आता लोकसभेची रद्द तुम्हाला सुरू झालेली, तुम्ही आता पक्षाचं मायनॉरिटीचं पद घेऊन काम करत आहात, तुमच्या समाजाला मतदान कुणालाही करा पण ते करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी काही तुमच्याकडे आहे का म्हणजे प्लॅन? माझा एकच निरोप आहे आमच्या समाजाच्या लोकांसाठी की
जो कैंडिडेट आहे जो करप्शन फ्री आहे त्यांना तुम्ही निवडून आणा, आणि जे आपली सेवा करणार पुढले 5 वर्ष आणि समाजाच्या विकासासाठी काम करणार असे लोकांना तुम्ही निवडून आण. तुमच्या समाजाशी तुमचं काय कनेक्शन आहे, म्हणजे किती लोकांचे कनेक्शन आहे? आमच्या समाजमध्ये पुण्यात 5 बिशप आहे, तर आम्ही त्यांना सल्ला देतो आणि सगळे मोठे कार्यक्रम आतापर्यंत मीच ऑर्गनाइज करत होतो. जर ते 5,000 लोकांसाठी असेल का 50,000 किंवा 1.5 लाखापर्यंत SSPMS ग्राउंडवर आम्हीच आमच्या कमिटीनेच ऑर्गनाइज केलं. आमचे लोक सुशिक्षित आहे, आमची शाळा आहेत, काही काही गरीब लोकांना आमच्या समाजाचे त्यांना फ्री एज्युकेशन देतो. तर आमचं मेन फोकस आहे की लोकांनी सुशिक्षित व्हायला पाहिजे.